कोळशाचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्थानिक कोळशात 10% आयात कोळसा मिसळण्याचे निर्देश मागे घेण्यात आले आहेत. देशातील कोळशाची उपलब्धता सुधारण्याचे हे लक्षण मानले जात आहे. भारताने वीज निर्मिती उद्योगांसाठी कोळसा आयात लक्ष मागे घेतले आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या नोटीसमध्ये ही माहिती समोर आली आहे. पाहूया त्यावर आमचा खास रिपोर्ट. नवीन सूचनेनुसार राज्य सरकार आणि खासगी वीज कंपन्यांना कोळसा आयातीचे प्रमाण स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. नोटीसमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे की यापुढे राज्य स्वतंत्र वीज उत्पादक आणि कोळसा मंत्रालय स्थानिक कोळसा पुरवठ्याचे मूल्यांकन करू शकतील आणि मिश्रणाची टक्केवारी ठरवू शकतील असा निर्णय घेण्यात आला आहे. NTPC आणि DVC या केंद्रीय ऊर्जा कंपन्यांना एक वेगळी नोटीस पाठवण्यात आली असून मिश्रणाची टक्केवारी 5% खाली आणण्याचे निर्देश दिले आहेत. नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की साठा कमी होऊ लागल्यास मिश्रणाच्या टक्केवारीचे पुन्हा पुनरावलोकन केले जाऊ शकते. दोन्ही कंपन्यांना नवीन ऑर्डर देऊ नका आणि आधीच पडून असलेला आयात कोळसा वापरण्यास सांगितले आहे. मे महिन्यात उपक्रमांना त्यांच्या कोळशाच्या 10% गरज आयातीद्वारे पूर्ण करण्यास सांगितले होते. राज्य सरकारांच्या कंपन्यांना असेही सांगण्यात आले होते की जर त्यांनी त्यांच्या गरजेसाठी 10% आयात कोळसा वापरला नाही तर त्यांचा इंधन पुरवठा कमी केला जाईल. October 2021 आणि April 2022 वीज संकटानंतर हे करण्यात आले. यापूर्वी कोळशाची आयात कमी करण्याचे धोरण अंमलात आले होते, मात्र या संकटामुळे ते धोरण उलटले. सध्या देशात पुरेशा प्रमाणात कोळशाची उपलब्धता असल्याचे काही प्रसार माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र आयात कोळशाचे मिश्रण करण्याचा निर्णय घेतला नसता तर कोळशाचे संकट कायम राहिले असते. भारतातील वार्षिक विजेची मागणी 38 वर्षातील सर्वात जलद गतीने वाढत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाची किंमत जवळपास विक्रमी पातळीवर आहे. यंदा उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे एअर कंडिशनरची मागणीही वाढली आहे. याशिवाय कोविडचे निर्बंध उठल्यानंतर आर्थिक हालचालींमध्येही वाढ झाली आहे, त्यामुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.